आयुष्यात फक्त तीनच वेळा घंटी वाजवायची, एक मंदिरातली, एक सायकलची आणि एक माझ्या चॅनलची. आईला पहिल्यांदा भेटतोयस, जरा नीट वाग आणि काहीतरी बावळासारखं बोलू नकोस हा. आणि ती जर काय बोलली ना तर फक्त हो हो कर. हो हो. अरे बावळट मला नाही, आईला हो हो कर. आईला पसंत पडला पाहिजेस यार तू. अरे हेमन कसं आहेस तू? माधुरीकडून तुझ्याबद्दल खूप ऐकलंय. खूप फेमस आहेस तू आमच्या घरात. हिच्या बाबांमध्ये आणि माझ्यामध्ये तुझ्याबद्दल खूप चर्चा होत असतात. थँक्यू काकू. पण काकू तुम्ही पण खूप फेमस आहात. माझ्या आणि माझ्या बाबांमध्ये तुमच्याबद्दल नेहमी चर्चा होतात. काय काय ना काकू काय ना. बर तू आधी जेवून घे, गरमागरम आहे तोपर्यंत. आलेच मी. बेडायस का तू? काय बोलत होतास? अगं मी ते चुकून बोलो. हे घे चिकन बनवलंय हा तुझ्यासाठी. माधुरी सांगत होती की तुला चिकन खूप जास्त आवडत. हो हो काकू, नॉनव्हेज फेवरेट आहे आपलं. घे हा, सावकाश खा हा. गुणी पोरगा आहे, माधुरीसाठी एकदम परफेक्ट आहे. ह्याच्यापेक्षा चांगला मुलगा या गधडीला तर मिळणार सुद्धा नाही. अजून काही हवंय का रे तुला? नको नको काकू, काय नको. असं कस, चिकन आणू का? नको नको काकू, राहू द्या. चपाती नको. मग काय हवंय काकू? कांदा मिळेल का थोडा? कांदा मिळेल का थोडा? आणि कांदा ना बारीक कापून आणा काकू. आणि काकू मीठ पण लावून आणा. ते काय काकू, मला ना चिकन बरोबर कांदा लागतोच. कांदा नसला ना तर मला जेवणच जात नाही. तुमचं आडनाव काय? अंबानी वगैरे तर नाही ना? नाही काकू. का इतका खर्चिक मुलगा कुठून शोधून आणलास? खर्चिक? अहो काकू मी फक्त कांदाच मागितला. इतके महागडे शौक कसे हो तुमचे? पगार किती आहे महिन्याचा? लाख तरी असेल ना? काकू मी निघतो. मी हात कुठं? हात धुवायला साधं पाणी चालेल की बिस्लरीच्या पाण्याने हात धुतोस? जाऊ दे ना काकू, जातो असं दोष्ट हाताने जातो काकू. अगं आई त्याला असं का पळवलंस? हे बघ असे पैसे उडवणारी मुलं आपल्याला नको आहेत. चल मी आता जेवायला बसते. 100-150 रुपये किलो कांदा झालाय आणि अंबानीला कांदे खायचे आहेत. कांदा कांदे 100-150 रुपये किलो झालेत, पण आमचे सबस्क्रिप्शनचे रेट काही वाढले नाहीयेत. ते फ्रीच आहे तर म्हणून फ्रीमध्ये सबस्क्राईब करा काय. चला